नमस्कार मित्रांनो, मी सरपंच संदीप केरे. आपल्याला एक 5 मिनिटात निघोज गावातून सरुटेशीच्या बाजूला वॅलेसमध्ये यांनी आपल्याला फोन केलेला आहे. त्यांच्या घराच्या बाजूला त्यांनी साप बघितलेला आहे. ते बोलले का ना घे तिथं, आपण पण तिथे जाऊ. आपण व्यवस्थितपणे जो पण साप सापडा आपण त्याला व्यवस्थितपणे रेस्क्यू करून त्या सापाबद्दल त्यांना माहिती देऊ, त्याला सापाला पर्यावरणामध्ये सोडून देऊ. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. त्रास होतोय मात्र. फोटो टाक गाडीत धक्का दिला इथं. दोघं जाणं घेऊन आलेलो आहे. इन भाऊंनी आपल्याला फोन केला, कॅलेस भाऊंनी यांच्याकडे कधी पण साप निघलं काही आपल्याला जरूर इथं बोलत राहतात. तर यांच्या इकडल्या घरामध्ये स्टोर इकडे जुन्या घरामध्ये साप निघलेला आहे. बॅटरी बॅटरी हे पण सहकार्य करायला भरपूर जण आलेले आपल्याला जुडीला. आज काही आपल्याला ना घरामध्ये साप आहे. तर इकडे त्यांचं जुनं घर होतं, या जुन्या घरामध्ये त्यांनी साप शिरताना बघितलेलं आहे त्या ताईंनी. तर बघू आपण. हा आता त्यांनी ओळख आपल्या फोन पण आपण सांगितली, त्यांनी ओळख सांगितली. ह्या घरात आहे का? हा आपल्याला घरामध्ये बरीचशी मेहनत करावं लागणार. ते म्हटले इथपर्यंत बघितलं त्यांनी तो घरामध्ये जुनं घर आहे. चेक कर उकाण. या घरामध्ये गेला काही दोन्ही घरामध्ये अडचण भरपूर आहे. यांच्या ट्रीपचं सामान, शेतीचं सगळं शेती उपयुक्त सगळं सामान इथं. तर त्यांचं म्हणणं आता या घरात गेला त्या घरात. तर पण आता साप हा मशीन नाही आता ते नाही, पण त्यांनी इकडे जात नाही पाहिलं त्याला. इथपर्यंत हा मग आम्हाला 5 मिनिटं झाले ना, मग इथपर्यंत तो संध्याकाळची वेळ, लाईटीची गरज आहे आपल्याला, खास लाईटीची. लाईट असते तर मग सगळं चेक करता येईल काही त्यांना घरामध्ये येणे जाण्यासाठी. तुम्ही बघू शकता तिथं गवऱ्या वगैरे आहे, त्यांनी शेतीचं सामान आहे, ड्रीपच्या नळ्या आहे सामान. सापायला येऊ तर नळ्यामध्ये असू शकतो. नळ्याच त्याला जवळच साधन म्हणजे नळ्याचे, ड्रीपच्या नळ्या आहे शेती. तर घरामध्ये बरेच अंधार आहे, तर या घरात तर नाही असू शकणार. मित्रांनो तुम्ही बघू शकता तिथं प्रॅक्टिकल पॉवर आहे. मित्रांनो नाग सापडला.
आजील बोला आजील दर्शन घे मित्रांनो आपण व्यवस्थितपणे त्या सापाला रेस्क्यू केलेला आहे आमचे व्हिडिओ बघून तसे आमचे मित्रांचे पण व्हिडिओ बघून कोणी पण साप पकडायचा प्रयत्न करत जाऊ नका नाही तर विनाकारण जीवावर बेतू शकतो कारण की साप पकडण्यासाठी एक अनुभव आणि सापांबद्दल अभ्यास आपल्याला लागतो त्यासाठी कोणी पण विनाकारण साप पकडायचा प्रयत्न करत जाऊ नका साप दिसला तर जवळील सर्प मित्रांना जरूर कॉल करा तसं वन विभागाला कळवा जात नाही कुठे तो गडबड नाही करू फक्त मोठी परिणी आण अर्जंट दुकानची बरणी पाहि नाही त्यांनी कोणी नाही चालणार बरणी घे मित्र काय बसला तो तिथे ना ये ना आता चार नंतर काय होतं माहिती का शिकारी सगळे सापांची ना टायमिंग शिकारी नाही का त्यात हा एखादा बुंदी बिळूक भेटलं तरी मग ते रात्र मित्रांनो आपण इथं विषारी वर्गातला इंडियन स्पेक्टिकल कोबरा मराठी नाग जातीच्या सापाला आपण त्याच्या गुन्हेगारामध्ये व्यवस्थितपणे रेस्क्यू केला त्याला काही वेळा पर्यावरणामध्ये आज ताईच्या सतर्कतेमुळं त्यांना ताईच्या सतर्कतेमुळं एक त्यांच्या घरामध्ये दुर्घटना करता करता वाचली कारण की जर त्यांनी बघितलं नसतं किंवा त्यांना नजरात नसे आलं असतं तर काही पण घडू शकलं असतं आज ताईमुळं सगळ्यांना म्हणजे त्या त्यांच्या घरच्यावरचं पण आणि बाकीच्या सगळ्यांचं संकट दूर झालं तर का आपल्या परिसरात कुठं साप हो इतर प्राणी आढळले तर जवळील सर्प मित्राला तर वन विभागाला कळवा सर्प वाचवा निसर्ग वाचा आणि सर्पदंश टाळा धन्यवाद फिरत आला बरी